गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या जुळे सोलापूर पोलीस चौकीचं उद्घाटन शनिवारी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापौर शोभाताई बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तूल, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, महावीर सकळे, वैशाली शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सावंत, प्रभाग 24 नगरसेविका संगीता जाधव, मनीषा हुच्चे, राजश्री चव्हाण, मेनका राठोड, नगरसेविका राजेश काळे, मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे, डॉक्टर गिरीश कुमटेकर, पी आर कुलकर्णी, सीताराम शिखरे, ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे, तसेच प्रभाग 24, 25 आणि 26 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका संगीता जाधव यांनी गेल्या 8 महिन्यापासून या पोलीस चौकीबद्दल पाठपुरावा केला. अखेर त्याला यश मिळालं. याबद्दल नगरसेविका संगीता जाधव यांना या प्रभागातील नागरिकांनी धन्यवाद दिले. या चौकीमुळे परिसरातील नागरिकांचे तसेच पाण्याच्या टाकीचे संरक्षण होण्यास मदत होईल असे सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितलं. पोलीस आयुक्त साहेब यांनी ह्या पोलीस चौकीसाठी सर्वांनी प्रयत्न केले. मी मला म्हणत नाही की मी एकट्याने केले, संगीताताई म्हणत नाही ती एकट्याने केले, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं या सगळ्या ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत, म्हणजे पोलीस अधिकारी सर्व अधिकारी असतील, सर्व सोलापूर शहरातले नागरिक असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये या सोलापूरच्या शहराच्या विकासासाठी ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या चांगल्या गोष्टीसुद्धा करण्याचा आपण प्रयत्न करावा. आपण ज्या रस्त्यावरती उभा होत आता हा रस्तासुद्धा 4 पदरी आपल्याला करायचा आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला, जेणेकरून या रस्त्यावरसुद्धा अपघात होणार नाहीत. हा आपला ते रेल्वे ब्रिज आहे, या ब्रिजवरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मनाने आपण गडकरी साहेबाला सुद्धा विनंती केली, पण हा महापालिकेच्या अंतर्गत असल्यामुळं थोडीशी गडकरी साहेबांची एक मर्यादा पडायला लागलेली आहे. पण हा पुलाचं सुद्धा रुंदीकरण मला असं वाटते महापौर, उपमहापौर, सर्व जागृत नगरसेवक आहे, इथला जर पुलाला रुंदीकरण जर आपण प्रस्ताव दिला आणि हा 4 रस्ता 4 पदरी जर रस्ता केला तर मला असं वाटतं की सोलापूरच्या म्हणजे स्मार्ट शहरामध्ये आमच्या ह्या सोलापूरचा सुद्धा स्मार्ट रस्ता केला आणि एक स्मार्ट जर आम्हाला रेल्वे पूल झाला तर त्यासाठी आपण रेल्वे मंत्र्याला विनंती करू, PWDला विनंती करू, काही गोष्टींनी काही तुमचा शेअर्स तुम्ही ह्यामध्ये द्या, तर मला असं वाटतं की आपण सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीं आपण सगळे नगरसेवक आहेत आपल्याला या प्रकारची विनंती करतो आणि नागरिकांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या काळामध्ये पोलीस विभाग तुमच्या पाठीशी तुमच्या संरक्षणासाठी खंबीरपणे उभा राहील असं अभिवचन तुम्हाला सगळ्यांना देतो. आता तक्रारींचं स्वरूप जर पाहिलं आपण तर जास्तीत जास्त तक्रारी ह्या घरगुती भांडणाच्या स्वरूपाच्या येत आहेत आमच्याकडे, म्हणजे इतक्या तक्रारी येत आहेत आणि नागरिकांची अपेक्षा असते की पोलिसांनी काहीतरी दंडुका वापरून आमचं भांडण मिटवलं पाहिजे आणि त्याच्यामुळे कौटुंबिक वादामध्ये पोलिसांचा खूप वेळ जातो आहे. कदाचित ते आपल्यापर्यंत येऊन नंतर आमच्याकडे येतात किंवा आमच्याकडे येऊन आपल्याकडे येतात, तर कौटुंबिक तक्रारींचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणून चौकी स्तरावर अशा तक्रारी मिटवण्याचं काम आमच्या लोकांना करावं लागतं. याशिवाय एक महिला तक्रार निवारण केंद्र आहे आमच्याकडे. मला सांगायला आनंद वाटतो की सर मागच्या 1 वर्षामध्ये 2017 एकूण 517 कौटुंबिक तक्रारी या कक्षाने सोडवल्या. 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही त्या कक्षाच्या अधिकारी कर्मचारी महिला अधिकारी यांचा सन्मान केला, शहरातल्या सुद्धा काही महत्वाच्या महिलांचा सन्मान केला. दुसरं तक्रारीचं स्वरूप जे वाढत चाललेलं आहे ते आहे उसनवारी पैशांचं, त्याला सावकारी म्हणतो आपण. खूप तक्रारी येत आहेत आमच्याकडे आणि सावकारीच्या संदर्भात 2014 एक सर अधिनियम झालेला आहे. पूर्वी या प्रकारच्या तक्रारी हँडल करण्याचं किंवा ते सोडवण्याचा अधिकार पोलिसांना होते, परंतु या ॲक्टमध्ये हे सर्व अधिकार आपल्या सहकार विभागाला दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमच्यावर खूप मर्यादा येत आहेत. लोक थेट आमच्यापर्यंत येत आहेत की मी 2 लाख रुपये घेतले होते, आता त्याचे 6 लाख रुपये दिले तरी आणखी 4 लाख रुपये मागतोय, अशा स्वरूपांच्या तक्रारी खूप येत आहेत. आणि तक्रार घेऊन आलेला माणूस हा सांगतो की समोरचा माणूस खंडणीखोर आहे, तो आता मला खंडणी मागतो आहे.
म्हणजे जो जेव्हा तो माणूस त्याला पैसे देतो त्याच्या अडचणीच्या वेळी तो देवदूत वाटतो आणि जेव्हा वसूल करायची वेळ येते तो खंडणीखोर बनतो आणि आमच्यावर असे आरोप होतात की पोलीस मॅनेज होत आहे. तर अशा क्लिष्ट स्वरूपाची कामं सुद्धा पोलिसांना करावी लागत आहेत. पोलीस चौकी ह्या भागात किती गरजेचं आहे मला फोनवर बापूंनी सांगितलं होतं. नंतरनं संगीताताईंनी जे पाठपुराव केलं प्रस्ताव ठेवलं आमच्या समोर. ह्या सर्व करत असताना आम्ही पण पाहणी केली. आपण सभागृहात मंजुरी दिली आणि या ठिकाणी पाहणी केली की आपल्याला देता येते का महापालिकेच्या वतीने. तर हा सर्व गोष्टी आम्ही विचारत घेऊन आता बाजूलाच पाण्याची मोठी टाकी आहे. तर मला आमचाही हेतू आपण एक थोडंसं साध्य केलं. सीपी साहेब आम्हाला पण गरज आहे. या ठिकाणी एवढी मोठी टाक्या आहेत. इथंही रक्षण होणं गरजेचं आहे. सोलापूर शहराला पाणी पुरवठा करतोय आणि ज्यावेळेस आपण पाहिलेलं होतं एक खूप विचित्र प्रकारे ह्या सगळ्या ठिकाणी व्हायचे आणि कुठलंही रक्षण ह्या ठिकाणी ह्या टाकीला नव्हतं. तर मला असं वाटलं की हा इथं पोलीस चौकी झाली तर ह्या भागात कुठलंही अतिक्रमण होणार नाही आणि टाकीला पण रक्षण मिळेल आणि या ठिकाणी जे काही घडत होते ते आता बंद होईल.